स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा। मंडळी, कालपासून इंग्रजी नवीन वर्ष चालू झालेलं आहे, तर या इंग्रजी नवीन वर्षाच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा। आपलं हे वर्ष सुखासमाधानाचं, निरोगी जाओ आणि आपल्या सगळ्या इच्छा स्वामी पूर्ण करोत, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्या सगळ्यांना घर असेल किंवा प्रॉपर्टी असेल, आपला फ्लॅट असेल, जागा असेल, जमीन असेल, कुठलीही वस्तू गोष्ट असेल, आपलं दुकान वगैरे असेल, जर ते आपल्याला विकायचं असेल आणि ते विकण्यात जर काही अडचणी येत असतील तर त्यावर काय उपाय करावा, याच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। प्रत्येकाचं स्वप्न असतं घराचं, घर होण्यासाठी काय उपाय करावेत, याचा व्हिडिओ आधीच चॅनलवर बनवलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता। तर आता पाहूयात आपण ह्या गोष्टी किंवा जमीन वगैरे विकण्यासाठी विकली जावी, त्याची आपल्या मनाप्रमाणे किंमत यावी, यासाठी आपण काय उपाय केले पाहिजेत, याविषयी माहिती पाहूयात। तर आपल्याला काय करायचं आहे, जर आपलं घर असेल, घरासाठी जर तुम्ही घर विकल्या जाण्यासाठी जर तुम्ही प्रार्थना करत असाल, किंवा मग कुठलीही जागा असो त्यासाठी जर तुम्हाला प्रार्थना करायची असेल, तर हनुमानाचा एक अचूक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। दोन उपाय आहेत, त्यातला तुम्ही कुठलाही करा किंवा दोन्ही जर केले तर तुम्हाला त्याचा लवकर रिझल्ट मिळेल। आपल्याला काय करायचं आहे, मंगळवारी एक स्क्वेअरमध्ये किंवा म्हणजे चौकोनी केसरी कलरचा कपडा घ्यायचा आहे किंवा कागद घ्यायचा आहे। मंगळवारी चौकोनी कापून घेतलेला कागद किंवा कपडा घ्यायचा आहे केशरी कलरचा, म्हणजेच ऑरेंज कलरचा। ते घेऊन आपल्याला त्यात 9 मसुराची डाळ, जी ऑरेंज कलरची असते थोडीशी मसुराची डाळ, ती मसुराची डाळ घ्यायची आहे। 9 मसुराची डाळ घ्यायची आहे, 9च घ्यायची आहे, डाळीचे दाणे घ्यायचे आहेत 9। त्या चौकोनी छोटाच घ्या, तो जो कपडा घेणारा असाल तुम्ही तो छोटा घ्या, चौकोनी कपडा घ्यायचा आहे केसरी कलरचा, आणि त्यात 9 मसुराच्या डाळीचे दाणे टाकायचे आहेत। तो कपडा बांधायचा आहे किंवा गुंडाळून घ्यायचा आहे, आणि मंगळवारीच आपल्याला मारुतीच्या मंदिरात जायचं आहे। तुम्ही हा उपाय कधीही करू शकता, सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, तिन्ही संध्येला करा। मारुतीच्या मंदिरात जायचं आहे, ती जी आपण पुरचुंडी बांधलेली आहे किंवा जी पुडी बांधलेली आहे ती मारुतीच्या चरणाजवळ ठेवायची आहे। मारुतीला प्रार्थना करायची आहे, हे मारुती राया, की तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे, तुमचं घर असेल किंवा जमीन असेल ती प्रॉपर्टी विकल्या जावी, मनासारखी किंमत मिळावी म्हणून मारुतीला मनोभावे पूर्ण बोलून प्रार्थना करायची आहे, की ती अशी अशी प्रॉपर्टी आहे माझी, ती विकली जाऊ दे, मनासारखी किंमत मिळू दे, प्रार्थना करायची आहे। तिथेच आपल्याला मारुतीचं स्तोत्र वगैरे येत असेल तर ते म्हणावं, किंवा कमीत कमी मारुतीचा मंत्रजप करायचा, किंवा तुम्ही हनुमान चालीसाही तिथे म्हणू शकता। तुम्हाला कुठली गोष्ट येत असेल ती तिथे म्हणायची आहे, ती जी पुडी आहे ती मारुतीच्या चरणाजवळ तशीच ठेवायची आहे, ती पुडी तशीच ठेवायची आहे। त्यानंतर प्रार्थना करून झाल्यानंतर ती पुडी घेऊन आपल्याला घरी यायचं आहे। हनुमान चालीसा तुम्हाला जरी येत नसेल तर तुम्ही घरी येऊन म्हटलं तरी चालेल, पर किंवा मग तिथे मोबाईलमध्ये लावून वगैरे म्हटलं तरीही चालेल। ती पुडी घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला ती जी पुडी आहे ती आपण कधी, म्हणजे व्यवहाराला माणसं येतात, ती आपली जी वास्तू आहे किंवा आपली जमीन वगैरे असेल किंवा दुकान असेल ते विकल्या जाण्यासाठी आपण ज्यावेळेस व्यवहार करायला जातो किंवा ते ज्यावेळेस व्यवहाराला आपल्याकडे लोक येतात त्यावेळेस ती जी पुडी आहे ती आपल्यासोबत ठेवायची आहे, नेहमी आपल्यासोबत ठेवायची आहे। प्रार्थनाच आणि त्यावेळेसही मारुतीची प्रार्थना करायची आहे की हा व्यवहार व्यवस्थित होते आणि माझं काम होऊ दे, म्हणून ती पुडी आपल्याला नेहमी सोबतच ठेवायची आहे। ज्यावेळेस तुम्ही व्यवहाराला बाहेर जाल किंवा याल त्यावेळेस तुम्हाला ती पुडी सोबत ठेवायची आहे आणि व्यवहाराला जायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही हा पहिला मारुतीसाठी मसुराच्या डाळीचा उपाय करू शकता। त्याचसोबत आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे तुम्ही शनिवारी तिन्ही सांजेला, शनिवारच्याच दिवशी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस, म्हणजे तिन्ही सांजेला आपल्या घराच्या मध्यभागी जर आपलं फ्लॅट असेल किंवा घर असेल तर घराच्या मध्यभागी पेपर घ्यायचा आहे, त्यावर कोरपडीचे 3 पानं ठेवायचे आहेत, म्हणजे ते कोरपड असती मोठी तसे त्याचे 3 पानं ठेवायचे आहेत,
आणि त्या पेपरवर ठेवायचे आहेत तुम्ही, आणि त्याला प्रार्थना करायची आहे त्या कोरपडीला की माझं जी घर आहे किंवा जागा आहे ती विकली जाऊ दे म्हणून तुम्हाला ती प्रार्थना. जर तुम्हाला घर जो राहता फ्लॅट विकायचा असेल तर तुम्ही त्या घरामध्ये करा. जी जागा तुम्हाला विकायची आहे किंवा जी जमीन विकायची आहे तिथेच तुम्ही हा उपाय करा शक्यतो. तिथे त्या कोरपडीवर कागदावर कोरपड ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे की मनासारखी किंमत येऊन ही जागा विकली जाऊ दे म्हणून. पूर्णपणे व्यवस्थित बोलायचं आहे, मनासारखं सगळं होऊ तिथे विनंती करायची आहे. त्याचसोबत आपल्याला ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नमः, ओम चैतन्य वास्तुपुरुषाय नमः या मंत्राचा 3 वेळेस जप करायचा आहे जर फ्लॅट विकायचा असेल तर. आणि अजून एक, किंवा ओम चैतन्य स्थलपुरुषाय नमः, ओम चैतन्य स्थलपुरुषाय नमः या एक मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे 3 वेळेस. हा मंत्र 3 वेळा बोलायचा आहे आपल्याला. तसेच हे सगळं ते तिथेच तसंच रात्रभर ठेवायचं आहे किंवा जेवढा वेळ म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत आपल्याला ते जो उपाय केलेला आहे कोरपडीचा तो तिथेच ठेवायचा आहे. आणि रविवारी दुपारी 12 वाजायच्या आत आपल्याला ते उचलायचं आहे आणि लांब कचऱ्याच्या डब्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये टाकायचं आहे. हा उपाय तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 शनिवार करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 शनिवार करायचा आहे. हा उपाय केल्यानेही तुमचं जे मार्गातले अडथळे आहेत ते दूर होऊन आपली वास्तू किंवा जमीन लवकरात लवकर विकल्या जाण्यास आपल्याला मदत होईल. हे उपाय तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट करून नक्की सांगा. आजचे जर उपाय तुम्हाला उपयुक्त वाटले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसहित, नवीन माहितीसहित. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.